सबस्क्राइब करा माझ्या यूट्यूब चॅनलला आणि नवीन व्हिडिओ जाणून घेण्यासाठी या घंटीवरती क्लिक करा. मी प्रदीप साठे, सहाय्यक शिक्षक, गट शिक्षणाधिकारी कार्यालय, पंचायत समिती परळ, जिल्हा बीड. आपल्या सर्वांचं स्टडी करो या यूट्यूब चॅनलमध्ये स्वागत करतो. मित्रांनो, आज आपण पाहणार आहोत केंद्र प्रमुख लॉग इनवरून संच मान्यता कशा पद्धतीनं व्हेरीफाय करायची ती स्टुडंट पोर्टलमधून. तर त्यासाठी मी माझं ब्राउझर उघडतो. या ठिकाणी मी माझं ब्राउझर उघडलेलं आहे. या ब्राउझरवरती सगळ्यात वर URL बारवरती टाईप करा student.maharashtra.gov.in. अशा प्रकारची या ठिकाणी वेबसाईट उघडलेली असेल. मी या ठिकाणी माझा क्लस्टर ID लॉग इन करतोय. या ठिकाणी मी माझा क्लस्टर ID टाकतोय. या ठिकाणी मी परत ट्राय करतोय. या ठिकाणी माझं लॉग इन झालेलं आहे. लॉग इन झाल्यावर सर्वप्रथम आपल्याला संच मान्यता या टॅबमध्ये काम करायचं आहे. संच मान्यतामध्ये दोन टॅब दिसत आहेत, एक व्हेरिफिकेशन स्कूल आणि दुसरी ग्रुप फॉरवर्ड संच मान्यता. ग्रुप फॉरवर्ड संच मान्यता आपण सर्वप्रथम व्हेरीफाय स्कूलवरती काम करायचं आहे. सर्वप्रथम व्हेरीफाय स्कूलवरती क्लिक करा. या ठिकाणी व्हेरीफाय स्कूल फॉर संच मान्यता हे जे ऑप्शन दिलेलं आहे या ऑप्शनवरती अकॅडमिक इयर सगळं बाय डिफॉल्ट निवडलेलं आहे. फक्त गो या बटणावरती क्लिक करा. गो या बटणावरती क्लिक केल्यानंतर आपणास या ठिकाणी शाळांची यादी, सिरियल नंबर, युडायस कोड, स्कूल नेम आणि HMनी संच मान्यता ज्या दिनांकाला फॉरवर्ड केली तो दिनांकसुद्धा आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळतो. तसंच या शाळेचे एकूण विद्यार्थी सुद्धा आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळतात. आता आपण पाहणार आहोत एक जिल्हा परिषद शाळा व्हेरीफाय कशी करायची आणि एक खाजगी शाळा कशा पद्धतीने आपण व्हेरीफाय करायची. सर्वप्रथम आपण जिल्हा परिषद शाळा कशा पद्धतीने व्हेरीफाय करायची हे पाहूया. उदाहरणासाठी आपण घेऊया ZPPS जांभूळधारा तांडा. ZPPS जांभूळधारा तांडा च्या या ठिकाणी ZPPS जांभूळधारा तांडा ही शाळा दिनांक 15/1/2018 फॉरवर्ड केलेली आहे. या शाळेचा एकूण पटा या ठिकाणी 22 दाखवतोय. या 22 या पटावरती जेव्हा आपण क्लिक करू तेव्हा या शाळेचा वर्गनिहाय पट आपणास पाहायला मिळतो. इयत्ता पहिलीला एकूण 5, दुसरीला 3, तिसरीला 4 आणि चौथीला 8 अशा पद्धतीने विद्यार्थी संख्या आहे. आता दिलेली विद्यार्थी संख्या ही आपण या ठिकाणी दिसत असलेला जो MDMचा लोगो आहे या ठिकाणावरून सुद्धा पडताळणी करू शकता. परंतु सध्याला या ठिकाणी साईडवरती कॅलेंडर ओपन होणं बंद आहे.
आपण तसेच या ठिकाणी विद्यार्थी पडताळणी करत असताना जसं की इयत्ता दुसरीचे 3 विद्यार्थी या ठिकाणी आपणास पाहायला मिळतात. हे 3ही विद्यार्थी प्रमोशननी आले की न्यू एंट्रीनं आले हे पाहू शकता. म्हणजेच हा विद्यार्थी मागच्या वर्षी कोणत्या शाळेमध्ये होता हे आपणास लक्षात येईल. इन माय स्कूलमध्ये जर प्रमोशन असेल तर हा विद्यार्थी मागील वर्षी त्याच शाळेत शिकत होता असा त्याचा अर्थ आपणास ढोबळ मनाने पकडता येईल. आणि जर तो न्यू एंट्री किंवा ट्रान्सफरमध्ये असेल तर ट्रान्सफरमध्ये असेल तर तो इतर शाळेतून या वर्षासाठी आपल्या शाळेमध्ये प्रवेशित झालेला आहे. आणि न्यू एंट्री असेल तर न्यू एंट्री म्हणजे त्याचं नाव हे मागच्या शाळेमध्ये कुठे दिसत नसेल तो मागच्या वर्षी याच शाळेत किंवा इतर शाळेत असताना त्याचं नाव स्टुडंट पोर्टलमध्ये न दिसलं गेल्यामुळं त्याची एंट्री BEO लॉग इनवरून परमिशन घेऊन त्या शाळेने केलेली आहे असं समजावं. या ठिकाणी जर का विद्यार्थी त्या शाळेमध्ये नसेल तर या ठिकाणी जो रिमूव्ह बटन दिलेला आहे या रिमूव्ह बटनावर केंद्र प्रमुखांनी क्लिक करून त्या विद्यार्थ्याला आपण काढू शकतो. आणि इथून रिमूव्ह केल्यानंतर एक विद्यार्थी वगळूनच संच मान्यता केली जाईल. अशा ठिकाणी माझ्याकडे या शाळेचा पट हा बरोबर असल्यामुळं मी जिल्हा परिषद शाळेचा एकही विद्यार्थी रिमूव्ह न करता वर्गनिहाय पट बरोबर असल्याची खात्री करून या ठिकाणी मी संच मान्यता फक्त सेव्ह करतोय. मित्रांनो लक्ष द्या, फक्त लोकल बॉडीच्या ज्या शाळा आहेत त्यांची संच मान्यता ही व्हेरीफाय स्कूल या टॅब अंतर्गत फक्त सेव किंवा रिजेक्ट करता येते, विद्यार्थ्यांना रिमूव्ह करता येतं, मात्र संच मान्यता ही फॉरवर्ड करता येत नाही. फक्त लोकल बॉडीच्या शाळांची संच मान्यता ही ग्रुप फॉरवर्ड संच मान्यता या टॅब अंतर्गतच फॉरवर्ड होईल. जसं की उदाहरणासाठी माझ्याकडे जिल्हा परिषदेच्या एकूण 10 शाळा आहेत, तर एकूण 10ही शाळा मी अगोदर संच मान्यता व्हेरीफाय टॅब अंतर्गत 10ही शाळा बरोबर असल्याची खात्री करून सेव्ह करणार आहे. आणि सेव्ह केल्याच्या नंतरच या ठिकाणी ग्रुप फॉरवर्ड संच मान्यता टॅब अंतर्गत येणार आहे. या ठिकाणी आल्यानंतर एकूण टॅब सर्व शाळा 100% काम झाल्याच्या नंतरच तो टॅब ओपन होईल. जसं की माझ्या यादीवर जिल्हा परिषदेच्या एकूण 12 शाळा दाखवत आहे आणि ह्या 12 शाळांनाही मी जेव्हा संच मान्यता व्हेरीफाय करेल त्याच वेळेस मला ग्रुप फॉरवर्ड हा टॅब या ठिकाणी खाली दिसणार आहे, अन्यथा दिसणार नाही. 100% जिल्हा परिषद शाळांचं काम पूर्ण केल्यावरती एकदाच जिल्हा परिषद शाळा या फॉरवर्ड करायच्या आहेत. आता आपण पाहणार आहोत संच मान्यता व्हेरीफाय स्कूलमध्येच एक खाजगी शाळा घेऊ, तर यासाठी परत मी अकॅडमिक इयर बाय डिफॉल्ट ठेवून गो या बटनावरती क्लिक करतोय. आपण एक खाजगी शाळा घेऊया आणि त्याची संच मान्यता कशा पद्धतीनं आहे ती पाहूया. तर मी उदाहरणासाठी एक शाळा घेतोय, राजर्षी शाहू विद्यालय परळी. या शाळेचा एकूण पट हा 86 आहे. पटावरती मी जेव्हा क्लिक करेल तेव्हा वर्गनिया या शाळेचा पट आपणास ओपन झालेला दिसेल. इयत्ता 1 ते 7वी पर्यंतची ही शाळा आहे आणि या ठिकाणी बघा फॉरवर्ड फॉर संच मान्यता हे ऑप्शन आलेला आहे. फॉरवर्ड फॉर संच मान्यता म्हणजे खाजगी शाळांना वैयक्तिक प्रत्येक शाळेला आपण फॉरवर्ड करू शकतो, मात्र जिल्हा परिषद शाळांना ग्रुप फॉरवर्डच आपण करू शकतो. या ठिकाणी फॉरवर्ड सोबत रिजेक्टचं ऑप्शन आहे, म्हणजेच
शाळेचं जर एखादं मॅनेजमेंट किंवा मॅनेजमेंटचा प्रकार जर आपला चुकीचा असेल किंवा शाळेची इतर कुठली डिटेल चुकीची असल्यास या ठिकाणी आपण संच मान्यता रिजेक्ट करून HM लॉगिनला पाठवू शकतो. शाळेविषयी एखादी अडचण असल्यास आपणास शाळेला कॉन्टॅक्ट करण्यासाठी या ठिकाणी स्कूल इन्फॉर्मेशन सुद्धा दिलेली आहे. या ठिकाणी UDIS नंबर, शाळेचं नाव, मुख्याध्यापकाचं नाव, मुख्याध्यापकाचा मोबाईल नंबर आणि 1/1/2018 संदर्भ दिनांक या ठिकाणी आपणास पाहिलेला आहे. ज्या शाळेला काही अडचण असेल तर त्या मुख्याध्यापकाला डायरेक्टली आपण या ठिकाणी कॉन्टॅक्ट सुद्धा करू शकतो. आता आपण पाहणार आहोत या शाळेचा एकूण पट हा 86 आहे. इयत्ता वर्गनिहाय आपण चेक करणार आहोत. वर्गनिहाय चेक करताना या ठिकाणी हा विद्यार्थी ट्रान्सफर अभिषेक राजेंद्र गायकवाड, ट्रान्सफर ट्रान्सफर ट्रान्सफर, प्रोमोशन प्रोमोशन, ट्रान्सफर ट्रान्सफर प्रोमोशन अशा पद्धतीने आपणास दाखवत आहे. ही आपण दाखवल्याचे या ठिकाणी खात्री केलेली आहे. हे सर्व विद्यार्थी बरोबर आहेत याची खात्री करून आपण या ठिकाणी बॅग जायचे. प्रत्येक वर्गाला चेक करून आपण बॅक या बटणावरती क्लिक करायचे. परंतु मला असं वाटतंय की मला या वर्गामध्ये इयत्ता 7वीला जे 2 विद्यार्थी आहेत या 2 पैकी 1 विद्यार्थी जो आहे तो 1 विद्यार्थी मला या ठिकाणी या शाळेमध्ये सध्याला नाही आहे. तो शाळा सोडून गेला आहे किंवा शाळेने आउट ऑफ करावायचा विसरून राहिला आहे. अशा वेळेस मी या विद्यार्थ्याच्या समोर असलेल्या रिमूव या टॅबवरती क्लिक करून हा विद्यार्थी काढतोय. या ठिकाणी रिमूव या टॅबवरती क्लिक केल्याबरोबर रिमूव्ड सक्सेसफुली दिस स्टुडंट्स विल नॉट बी अवेलेबल फॉर संच मान्यता काउंट. म्हणजे तो संच मान्यता गणतीसाठी हा विद्यार्थी आता उपलब्ध नसेल असा मेसेज या ठिकाणी दिलेला आहे. आता आपण बॅक व्हायचंय. आता बॅक बटणावरती क्लिक केल्यावर परत वर्गनिहाय आपण या ठिकाणी संख्या पाहणार आहोत. आपण आता 7वीला 2 विद्यार्थी होते, पैकी 1 विद्यार्थी रिमूव्ह केला आणि एकूण पट 86 होता. तो पट आता आपल्याला या ठिकाणी 85 पाहायला मिळालेला आहे. हे बघा, 7वीला 2 विद्यार्थी होते, 2 पैकी या ठिकाणी क्लस्टर रिमूव्ह जी संख्या आहे ही क्लस्टर रिमूव्ह केलेली संख्या ही 1 विद्यार्थी या ठिकाणी क्लस्टरहून रिमूव्ह केला. म्हणजे या शाळेमध्ये प्रत्येक शाळेमध्ये ज्या वर्गात जो विद्यार्थी आपण रिमूव्ह केलेला आहे त्या वर्गाची संख्या या ठिकाणी दाखवते. प्रत्येक वर्गामध्ये क्लस्टर हेडी किती विद्यार्थी रिमूव्ह केले, बाकीची विद्यार्थी संख्या ही बरोबर असल्याची मी खात्री केलेली आहे. खात्री करून या ठिकाणी फॉरवर्ड फॉर संच फॉरवर्ड फॉर BEO अशा पद्धतीने आपणास टॅब आलेली आहे. सर्वांनी एक लक्ष असं महत्वाचं द्यायचं आहे की जर एखाद्या शाळेमध्ये जर विद्यार्थी संख्या अगदी बरोबर आहे आणि त्या शाळेतली सर्व विद्यार्थी संख्या त्याचे माध्यम वगैरे सगळे बरोबर असल्याची आपण जर खात्री केली तर आपण फॉरवर्ड फॉर संच मान्यता या टॅबवरती क्लिक केल्याबरोबर ती संच मान्यता BEO लॉग इनकडे न येता डायरेक्टली ती संच मान्यता होण्यासाठी डायरेक्ट फायनल होते. परंतु जर एखाद्या शाळेमध्ये एकही विद्यार्थी जर रिमूव्ह आपल्या लॉग इनवरून केला तर मात्र फॉरवर्ड फॉर संच मान्यता टॅब न येता फॉरवर्ड फॉर BEO हा टॅब येतो
आणि BEO लॉगिन वरून त्या शाळेची संच मान्यता ही फायनलाइज होते. ही बाब सर्वांनी लक्षात घ्यायची आहे. तर या ठिकाणी फॉरवर्ड फॉर BEO या ऑप्शनवरती क्लिक करून मी या ठिकाणी ओके केल्याबरोबर ही संच मान्यता सन 2017-18 साठी BEO लॉगिन कडे सक्सेसफुली फॉरवर्ड झाली असा मेसेज आपणास या ठिकाणी पाहायला मिळतो. आता या ठिकाणी या शाळेच्या पुढे व्हेरीफाय क्लस्टर 85 विद्यार्थी आणि एक विद्यार्थी या ठिकाणी रिमूव्ह केला अशा प्रकारचा या ठिकाणी मेसेज येतो. दुसरी एक महत्त्वाची गोष्ट की आपल्या संच मान्यतेचा संदर्भ दिनांक हा 1 जानेवारी 2018 हा पकडलेला आहे. म्हणजे एखादा विद्यार्थी जर 1 जानेवारी 2018 ज्या शाळेमध्ये प्रवेशित आहे त्याच शाळेमध्ये त्याची संच मान्यता साठी नोंद ग्राह्य धरली जाणार आहे. जर त्या विद्यार्थ्यांनी 2 जानेवारीमध्ये इतर शाळेत प्रवेश घेतला असेल तरीही त्याची संच मान्यता ही जुन्या शाळेमध्ये ग्राह्य धरली जाईल. किंवा एखादा विद्यार्थी हा 31 डिसेंबरला जर तो इतर शाळेत प्रवेशित झाला आहे परंतु तो 2 जानेवारीला ऑनलाईन मधून ट्रान्सफर केलेला आहे तर अशा वेळेस मात्र त्या विद्यार्थ्याला केंद्र प्रमुख स्तरावरून रिमूव्ह करायचा आहे. 1 जानेवारी 2018 शालेय अभिलेखावर जो पट आहे तेवढ्याच पटाची संच मान्यता आपल्याला या ठिकाणी करायची आहे. बऱ्याच जणांचा संभ्रम असा होतो की UDIS वरून संच मान्यता होत असताना 30 सप्टेंबर 2017 संदर्भ दिनांक पकडतो, परंतु माननीय महाराष्ट्र शासनाने 2014-15 पासून संच मान्यता ही ऑनलाईन केली आणि 15-16 पासून वेगवेगळे संदर्भ दिनांक सरलमध्ये पकडण्यात आलेले आहेत. यावर्षी संदर्भ दिनांक हा 1 जानेवारी 2018 पकडलेला आहे. त्यामुळं आपण UDIS किंवा स्कूल रिपोर्ट कार्डवरची संख्या न ग्राह्य धरता ही संख्या आपणास ग्राह्य धरायची आहे. तर अशा पद्धतीनं आपण या ठिकाणी सर्व शाळा या फॉरवर्ड करायच्या आहेत. मित्रांनो, हा व्हिडिओ बघितल्याबद्दल धन्यवाद. व्हिडिओ आपणास आवडल्यास या चॅनलला सबस्क्राईब करायला तसेच व्हिडिओ लाईक आणि शेअर करायला विसरू नका. थँक्यू.